सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याप्रमाणे समाजातील चांगल्या प्रवृत्तीचे रक्षण करून वाईट प्रवृत्तींचा विमोड करणे ही आपली आद्य जबाबदारी आहे. भारतीय संविधानाने आपल्या सर्वांना समान दर्जा दिला असून कर्तव्य पार पाडताना कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता भारतीय संविधानाची घेतलेली शपथ निभावण्यासाठी कायम प्राधान्य द्यावे. त्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. त्या ठिकाणी शिस्त मोडणे अशा प्रकारचा कुठलाही प्रकार आपल्या हातून घडणार नाही हे देखील लक्षात ठेवावं लागतं. याची दक्षता ही आपल्याला घ्यावी लागते. आणि पोलीस म्हटल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवली पाहिजे की जोपर्यंत आपण युतीवर आहोत तोपर्यंत रुजू झालो अशा प्रकारची भावना मनामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यासोबत शिस्त ही महत्त्वाची असतेच पण ज्या शिस्तीमध्ये संवेदना हरवते ती शिस्त कुठल्याही कामाची नाही. त्यामुळे शिस्तीत काम करताना आपल्या संवेदना ही जिवंत असली पाहिजे. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक 122 दीक्षांत संचलन कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे आमदार देव यांनी फरांदे सीमा हिरे डॉक्टर राहुल आहेर राहुल ढिकले पोलीस महासंचालक रजनीश सेठ अप्पर पोलीस महासंचालक राजेश भटकर अर्चना त्यागी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक 122 सरळ सेवाचे प्रशिक्षण सत्र हे 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू झाले. या प्रशिक्षणात महाराष्ट्रातील विविध भागातून निवड झालेल्या 349 पुरुष व 145 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश असून एक प्रशिक्षणार्थी गोवा राज्याचे आहेत. 1494 पोलीस उपनिरीक्षक यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या प्रशिक्षणार्थीपैकी 88% प्रशिक्षणार्थी हे पदवीधर व 12% पदव्युत्तर आहेत. यांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहेत अशी माहिती महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार यांनी अहवाल वाचनात दिली. या कार्यक्रमास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे जिल्हाधिकारी जलज शर्मा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थींचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांसन्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक.